निवडणूक होते जाते, मात्र कार्यकर्त्यांमध्ये हा जो तणाव आहे तो कायम राहील आणि यावरून निश्चितच तणाव वाढण्याची शक्यता निश्चित आहे. आणि क्रांती चौकामध्ये आताची ही दृश्य आपण पाहतो आहोत, तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. उसमें या रॅली नेमक्या कुठे जात आहेत, किती वाजताच्या रॅल्या होत्या आणि दोन्ही रॅली एकत्र आल्यामुळे हा वाद झालाय? नाही, दोनही रॅलीची वेळ वेगळी असेल, मात्र ठाकरे गटाच्या रॅलीला उशीर झाला आणि त्यामुळे या ठिकाणी तणाव आपल्याला निश्चित पाहायला मिळतो. आपल्यासोबत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा निश्चित प्रयत्न करूयात. पोलिसांमध्ये देखील या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता पोलीस विरुद्ध कार्यकर्ते अशा प्रकारचा देखील संघर्ष या क्रांती चौकामध्ये पाहायला मिळतो आहे. निश्चित कृष्णा, कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांना सुद्धा की कार्यकर्त्यांनी बाजूला गेलं पाहिजे, नेते देखील कार्यकर्त्यांना पुढे चला अशा प्रकारची विनंती करत आहेत. पोलिसांचा देखील प्रयत्न सुरू आहे. जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी आता पुढे काढलेलं आहे आणि ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील अद्याप आपल्याला क्रांती चौकातच असलेले पाहायला मिळत आहेत. आता जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दूर करण्यामध्ये जय महाराष्ट्र यश आलेलं आहे. आणि काय 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 सांगाल, काय काय अशी परिस्थिती काय निर्माण झाली? परिस्थिती विजय हा चंद्रकांत खैरे साहेब म्हणजेच आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा आहे, त्याच्यामुळे ही लोक पागल झालेली आहेत आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे. आता इथं पोलीस प्रशासनाचं सुद्धा ऐकत नाहीयेत. जरी काळजीवाहू असले तरी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, तर बघावं देवेंद्र फडणवीसांनी ह्या कशा पद्धतीचा ह्यांचा नंगनाद चालू आहे. निश्चित आपण पाहतो की वातावरण या ठिकाणी